मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आणि मुलगी सिद्धी रमेश कदम यांची निवडणुकीतून माघार. रमेश कदम यांची मुलगी सिद्धी रमेश कदम हिला सुरुवातीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र ऐनवेळेला सिद्धी कदमची उमेदवारी रद्द करून राजू खरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यामुळे रमेश कदम आणि सिद्धी कदम दोघांनी मोहोळ विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून काम करण्यासाठी आज रमेश कदम सिद्धी कदम या दोघांनी मोहोळ विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राजू खरे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाने माझ्या मुलीला सिद्धी रमेश कदमला वयाच्या 26व्या वर्षी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्याबद्दल मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, माननीय सुप्रियाताई असतील, माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील, या सर्वांचं मनापासून आभार मानतो. परंतु ऐनवेळेला काही कारणास्तव ती उमेदवारी बदलली गेली, त्यामुळे मोहोळमधल्या तमाम माझ्या कार्यकर्त्यांमध्ये गेली अनेक वर्षापासून जे संघटन आपण त्या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे त्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्यांना असं वाटलं कुठेतरी आपल्यावर अन्याय झाला आणि एक खदखद समोर आली आणि त्या नाराजीचा त्यांचा सूर होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपण अपक्ष निवडणूक लढवली पाहिजे, लढली पाहिजे. त्याबद्दलचा काल आमचा संवाद मेळावा देखील झाला. त्या बैठकीत देखील कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की आपण अपक्ष निवडणूक लढली पाहिजे. परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्या मुलीला सन्मान दिला, माझ्या शब्दाला मान दिला आणि उमेदवारी दिली, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून आपण काम करायचं अशाबद्दलची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन आज मी माझा जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता माझा आणि सिद्धीचा, हे दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज विड्रॉ केलेले आहोत. सर, अधिकृत उमेदवार जो आहे राजू खरे त्यांचा तुम्ही प्रचार करणार आहात का, त्यांच्या मंचावर तुम्ही दिसणार आहात का? नाही, निश्चितपणाने आणखीन काही मला कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या आणखीन बैठका घेणार आहोत आणि कार्यकर्त्यांची मतं जाणून या पुढची भूमिका आपण ठरवणार आहोत. संधी दिली होती पण पुनर्वसन झालं नाही, आता पुनर्वसनाची काही भूमिका असणार आहे का, कार्यकर्त्यांचा काय आग्रह असणार आहे? नाही, आता जर आपण पाहिलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी वयामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये डबल ग्रॅज्युएशन केलेली ही मातंग समाजाची एकमेव मुलगी होती. मी देखील अनेक वर्ष सातत्याने पक्षामध्ये काम करतो, त्यामुळे सगळ्यांची अशी भावना आहे की या प्रकरणानंतर रमेश कदम आणि सिद्धी कदमचं कुठेतरी राजकीय पुनर्वसन व्हावं अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची भावना आहे. बघू पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.